खाणावळी ताच्या बाबतीन तुमचे किती विचार आहात, त्यांचं कितलो कितपत परिणाम तुमच्यावर जाऊ शकता? परिणाम प्रत्येक मताचा परिणाम असा, पण काही गोष्टी अशा असा की त्यांचे काही हो निर्णय जो असा हो सुप्रीम कोर्टाचा निर्णय असा हो त्यांनाय सगळ्यांना खबर असा। सुरुवात मायनिंग बंद करपाची सुरुवात ही काँग्रेसी कडल्यान झाली। हांव ओपोजीट पार्टी म्हणून आरोप करिना, शाह कमिशन कोणे नेमले, काँग्रेसीन नेमले। ज्यो एनवायरमेंट सर्टिफिकेट ज्यो असा त्यो कोणे विड्रॉ केल्यो, जयंती नटराजन ही काँग्रेसी मिनिस्टर आशिली। आणि ज्यांना आणि हे सगळे सरकारी लेवलचे चलता असताना सुप्रीम कोर्टात कोण गेलो तर गोवा फाउंडेशनचा क्लाउड आल्वारीस। आणि जेव्हा ते सुप्रीम कोर्टात पावले, कदाचित येदे वडले धंदो चलता तातूंतल्यान हजारो लोकांचे पोट भरता, ते काही फाटी फुडें जाऊ शकता हे समजू शकता। आणि म्हणूनच ते परिकरान हे सगळे निवळ करून घेऊन लागून थोडे कालावधी मायनिंगचे कामकाज बंद दौले की हे सगळे सारखे करपाक। पण जेव्हा सुप्रीम कोर्टाचा आदेश जो असा तो सुप्रीम कोर्टाचा आदेश जो असा हो इतको डेंजरस आशिल्लो की तातूंतल्यान काय करणे मुश्किल झाले। आणि त्यामुळे राज्य केंद्र सरकार अजूनही प्रयत्न करता की ह्या पद्धतीन परत एकदा आम्ही रिट पिटिशन फायल केलेलं असा सुप्रीम कोर्टात, कारण जे काही ऑर्डर दिले हा ते देशात दोन कायदे जाऊ शकना, केंद्रांक एक आणि जो काही ऑक्शनाचा कायदा काढिला आहात तो गोव्या खातीर सेपरेट करू शकना। ऑक्शन राज्य सरकार हे करू शकतं, पण ऑक्शनात हंगसले प्लस प्रॉब्लम मायनिंगचा प्रॉब्लेम सुटची ना। आणि यामुळे त्याच्या खातीर वेगळं कितीतरी काढून देतो उपाय आता सुप्रीम कोर्टात परत एकदा राज्य सरकारच्या वतीन रिट पिटिशन घातला आणि तातूंतल्यान निश्चितपणे रिलीफ मिळून हो मायनिंगचा प्रश्न बेगीन सुटतो।